नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स या टॉपिकवर चर्चा केली, त्यावरील काही एक्झाम्पल्स बघितले. आज आपण या लेक्चरमध्ये त्यापुढील नेक्स्ट टॉपिक म्हणजेच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही डिफरन्शिएशन चॅप्टरची शेवटची कन्सेप्ट बघणार आहोत. म्हणजे आपला हा चॅप्टर आज या लेक्चरमध्ये कम्प्लीट होणार आहे. तर बघूया आजच्या या चॅप्टरची कन्सेप्ट, म्हणजेच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही नक्की कन्सेप्ट काय आहे ती. तर बघा, ही कन्सेप्ट मी डायरेक्टली थेअरीनुसार समजून सांगण्यापेक्षा एक डायरेक्टली एक्झाम्पल घेऊन ही कन्सेप्ट समजून घेऊया. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे? तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एखादं एक्झाम्पल असेल, एखादं फंक्शन असेल, आणि त्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेत चालायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, येथे बघा, आपल्याकडे येथे एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स या पद्धतीचं एक एक्झाम्पल आहे. आणि या एक्झाम्पलचं, या फंक्शनचं आपल्याला डिफरन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून कशा पद्धतीने तो डिफरन्शिएट करायचा आहे त्या फंक्शनला, ते बघूया. तर बघा, गिव्हन फंक्शन या पद्धतीने आहे आणि जो हा एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे ते एक्सवरती डिपेंड आहे, ठीक आहे ना. म्हणून आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट करूया, ठीक आहे. म्हणून ह्या एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे एफ डॅश एक्स, बरोबर. आणि एफ डॅश एक्स आपण या पद्धतीने लिहू शकतो, म्हणजे एफ डॅश एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, म्हणजेच डी अपॉन डी एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, म्हणजे ह्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू काय येणार आहे, तर थ्री एक्स स्क्वेअर मायनस वन या पद्धतीने येणार आहे. आता हा कसा आला, तर बघा, इथे फर्स्ट टर्म आहे एक्स क्यूब, राईट. मग ह्या एक्स क्यूबचा इथे डेरिव्हेटिव्ह येतो थ्री एक्स स्क्वेअर, कारण हा थ्री पुढे येणार आहे आणि इथे थ्री मायनस वन म्हणजे एक्स टू पॉवर टू येणार आहे, म्हणजे इथे येणार आहे थ्री एक्स स्क्वेअर, ठीक आहे ना. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे थ्री एक्स स्क्वेअर, कारण इन जनरल जर एक्स रेस टू जर एन जर असेल तर त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन या पद्धतीने. म्हणजे इथे एक्स क्यूब आहे म्हणून इथे ही टर्म डेरिव्हेटिव्हमध्ये आली थ्री एक्स स्क्वेअर या पद्धतीने. नेक्स्ट इथे मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन आलं. नंतर इथे एक्स आहे आणि हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो वन, ठीक आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने भेटलेला आहे, ठीक आहे. आता हा या आपल्या या फंक्शनचा हा झाला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली आपण याच फंक्शनचा, म्हणजे जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे, त्या फंक्शनचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजे अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव एक्स. आता या फंक्शनचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे आपल्याला बघा या पद्धतीने टर्म भेटणार आहे. म्हणजे इथे एफ डॅश एक्स होता, त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डबल डॅश एक्स, ठीक आहे ना. इथे जे वरती नोटेशन आहे ते डबल डॅश, इथे सिंगल डॅश, ठीक आहे. तर इथे एफ डबल डॅश एक्स म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इज दिस एफ डॅश एक्स, राईट. अँड दिस एफ डॅश एक्स इज इक्वल टू सिक्स एक्स येणार आहे, कारण इथे जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ही टर्म येणार आहे. कशी? तर बघा, इथे फर्स्ट टर्म आहे थ्री एक्स स्क्वेअर. आता थ्री तर कॉन्स्टंट आहे, तो बाहेर निघणार आहे. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे टू एक्स. आता तो बाहेरचा थ्री आणि याचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स, दॅट मीन्स सिक्स एक्स येणार आहे. आणि ह्या वनचा डेरिव्हेटिव्ह तर झिरो येणार आहे, कारण वन हा कॉन्स्टंट नंबर आहे, ठीक आहे ना. म्हणून इथे आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह सिक्स एक्स भेटला, ठीक आहे. आता पुन्हा ह्या सिक्स एक्सला पुन्हा डिफरन्शिएट करूया. बघा, सिक्स एक्सला जर अगेन डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट मीन्स एफ ट्रिपल डॅश एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डबल डॅश एक्स, राईट, इज इक्वल टू. आता ह्या सिक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह, सिक्स कॉन्स्टंट बाहेर निघेल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे वन, म्हणजे अँसर फायनली किती भेटणार आहे, सिक्स भेटणार आहे, राईट. म्हणजेच आपल्याला फायनली कॉन्स्टंट टर्म भेटलेली आहे, ठीक आहे ना. आणि जर मी पुन्हा ह्या टर्मला जर डिफरन्शिएट केलं, म्हणजे मला इथे एफ किती भेटणार आहे, एफ फोर्थ, ठीक आहे ना, एफ आणि फोर डॅश असणार आहे, त्याच्या डोक्यावरती किती डॅश, तर फोर डॅश, एफ फोर डॅश एक्स इज इक्वल टू झिरो, ठीक आहे ना. म्हणजे ह्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह झिरो भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या फंक्शनचं या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह घेत आलेलो, म्हणजे हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, हा सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि आपला हा थर्ड डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही एक्झाम्पल फंक्शन्स असेल, त्या इक्वेशनची जी हायेस्ट पॉवर आहे तितक्या वेळेस जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, म्हणजे इथे बघा हायेस्ट पॉवर इथे थ्री आहे, राईट. इथे जर थ्री आहे म्हणून आपण जर
थ्री वेळा डेरिवेटिव घेतला म्हणजे ते एफ ट्रिपल डॅश बरोबर, तर त्यावेळेस आपल्याला ही कॉन्स्टंट टर्म भेटते आणि कॉन्स्टंट टर्मचा अगेन जर डेरिवेटिव घेतला तर आपल्याला त्या कॉन्स्टंट टर्मचा डेरिवेटिव झिरो भेटणार आहे. ठीक आहे ना, ही टर्म जरा व्यवस्थित लक्षात घ्या. चला आता ह्याच टॉपिकवरील आपण आणखीन काही एक्झाम्पल समजून घेऊया, म्हणजे आपली हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला पूर्ण समजणार आहे. ठीक आहे, तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं आहे सेकंड एक्झाम्पल. बघा, लेट वाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस सेवन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस नाईन, या पद्धतीने हे पूर्ण एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आणि ह्या एक्झाम्पलचा आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचा आहे. म्हणजे सध्या तरी तुमच्या ट्वेल्थ क्लासमध्ये तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्हचेच एक्झाम्पल फाईंड करायचे आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजेच तुम्हाला दोनदा डेरिव्हेटिव्ह घेऊन जे ॲन्सर येणार आहे ते तुमचा डेरिव्हेटिव्हचा ॲन्सर असणार आहे, फंक्शनचं एक्झाम्पलचं ॲन्सर असणार आहे. तर इथे या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे आणि या एक्झाम्पलचं फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजेच डेरिव्हेटिव्हची टर्म फाईंड करायची आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचे थोडक्यात, जसं आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, फॉर एक्झाम्पलमध्ये त्या पद्धतीने सिम्पल आहे. बघा, डायरेक्टली वाय इज इक्वल टू ही टर्म आहे, म्हणजे वाय हा एक्सवरती डिपेंड आहे. तर मग आपण डी वाय अपॉन डी एक्स असं लिहू शकतो. ठीक आहे ना, कारण ह्या वाय हा एक्सवरती डिपेंड आहे म्हणून या वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स लिहू शकतो. दॅट मीन्स ही वायची किंमत, येथे जो वाय आहे ती वायची किंमत, ही पूर्ण इक्वेशन आहे ती इथे पुट केली, म्हणजे या पद्धतीने आपल्याला टर्म भेटणार आहे. राईट, आता आपण डेरिव्हेटिव्ह घेत चलूया. बघा, इथे फर्स्ट टर्म आहे एक्स क्यूब. राईट, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आपण मागील लेक्चरमध्ये किंवा आत्ताच एक्झाम्पल झालं त्यामध्ये बघितलेलं आहे. कशा पद्धतीने एक्स टू दी पॉवर थ्री आहे म्हणून थ्री पुढे आला आणि एक्सचा पॉवर किती होणार आहे, टू होणार आहे. कारण इथे कोणता फॉर्म्युला आपण यूज केला, एन इंटू एक एक्स टू दी पॉवर जर एन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. मग इथे एक्स टू दी पॉवर थ्री आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह आला थ्री एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना, नेक्स्ट इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस, इथे सेवन एक्स स्क्वेअर आहे, सेवन कॉन्स्टंट तो बाहेर निघेल आणि ह्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे टू एक्स. आता तो बाहेरचा कॉन्स्टंट निघालेला सेवन आणि ब्रॅकेटमधली टर्म म्हणजेच टू एक्स, म्हणजेच सेवन इंटू टू एक्स दॅट मीन्स फोर्टीन एक्स ही टर्म भेटणार आहे. राईट, व्यवस्थित समजून घ्या. आता इथे मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन ॲज इट इज. नेक्स्ट टर्म आहे टू एक्स, आता इथला हा टू एक्स कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघेल म्हणजे या पद्धतीने, आणि नेक्स्ट याला मल्टिप्लाय येणार आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो वन म्हणून इथे जर वन घेतला आणि मल्टिप्लिकेशन केलं तर ॲन्सर अगेन टू येणार आहे म्हणून इथे ॲज इट इज टू ठेवलेलं आहे. नेक्स्ट ते मायनस आणि इथे नाईन आहे. आता जरी इथे मी मायनस साईन घेतलं यापुढे तर इथे नाईनचा डेरिव्हेटिव्ह झिरो येणार आहे, कारण नाईन ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे आणि इथे झिरो घेतलं तर इथे काहीच मिनिंग शिल्लक नाही राहणार म्हणून इथे मी काहीच लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे ना, या पद्धतीने आपल्याला ही डेरिव्हेटिव्हची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे या पद्धतीने. लक्षात घ्या, हा आपला हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला. राईट, आता आपण बघा पुढील डेरिव्हेटिव्ह फाईंड करूया, म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आलेला आहे ही टर्म. ठीक आहे ना, या डेरिव्हेटिव्हच्या टर्मचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजेच डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणत्या फंक्शनचं, तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा, जो डेरिव्हेटिव्ह येईल त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेत जायचा. ठीक आहे ना, म्हणजे हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह भेटेल. ठीक आहे ना, जे ॲन्सर येईल त्याचं जर पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला थर्ड डेरिव्हेटिव्ह भेटेल. सिम्पल आहे, जेवढा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाईंड करायचा असेल, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाईंड करायला सांगितलं तर एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, जर सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड करायला सांगितलं असेल तर दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, जर सिमिलरली जर फोर्थ डेरिव्हेटिव्ह सांगितलं असेल तर फोर्थ वेळा घ्यायचा. पण जनरली तुमच्या बारावीच्या क्लाससाठी फक्त सेकंड डेरिव्हेटिव्हचेच टर्मचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर बघा आपण इथपर्यंत फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाईंड केलेलं आहे आणि आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचा आहे, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचा आहे, म्हणून ह्या टर्मला मी पुन्हा डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सने. राईट, आता सिम्पल आहे, इथे फर्स्ट टर्म डी वाय अपॉन डी एक्स आहे म्हणून सेकंड टर्म आपली या पद्धतीने भेटणार आहे, म्हणजे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मला पुन्हा घ्यायचा आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन डी एक्स आणि इथे डी वाय अपॉन डी एक्स घेतली. राईट, इज इक्वल टू, आता बघा ही डी वाय अपॉन डी एक्सची टर्म, म्हणजेच कोणती टर्म आहे, तर ही टर्म आहे, म्हणून हा डी एक्स अपॉन डी एक्स इथे ॲज इट इज घेतला आणि ह्या डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्मच्या ऐवजी ही पूर्ण टर्म आहे, ही इक्वेशन आहे, ते मी इथे पुट केलं. ठीक आहे ना, या पद्धतीने.
मग आता ह्या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. तर बघा कशा पद्धतीने, तर इथे सिंपल आहे अगेन, इथे 3x² ही फर्स्ट टर्म आहे, 3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघेल आणि x² डेरिव्हेटिव्ह 2x येणार आहे. बाहेरचा कॉमन निघालेला 3 म्हणजे कॉन्स्टंट टर्म 3 आणि आतमधील ब्रॅकेटमधला 2x, दॅट मीन्स ॲन्सर इथे येणार आहे 6x. 3 × 2 = 6 आणि 6x ॲन्सर भेटणार आहे, राईट. इथे प्लस साईन आहे, प्लस साईन ॲज इट इज. नेक्स्ट इथे 14x आहे, 14 टर्म ही पूर्ण कॉन्स्टंट आहे, ती बाहेर निघेल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असणार आहे, म्हणजेच फायनली ॲन्सर आपल्याला 14 भेटणार आहे. नेक्स्ट इथे पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे 0 असतो, म्हणून इथे फायनली ॲन्सर आपल्याला 6x + 14 भेटणार आहे आणि हीच टर्म म्हणजे आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह असणार आहे, d²y/dx², ठीक आहे ना. या टर्मचा आणि या टर्मचा मिनिंग सेम आहे. तर अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल या पद्धतीने होतं बघा, ठीक आहे ना. हे एक्झाम्पल होतं आणि आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचा होता, तर या पद्धतीने आपण हा पूर्ण डेरिव्हेटिव्हची टर्म फाईंड केलेली आहे, ठीक आहे ना. खूप सिंपल आहे. तर चला आता आणखीन एक वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल बघूया, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपलं नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल या पद्धतीने आहे. आता हे थोडंसं हार्ड एक्झाम्पल आहे, हार्ड नाही म्हणता येणार पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. बघा इथे कॉम्प्लिकेटेड का, तर इथे प्रोडक्ट आहे म्हणून, ठीक आहे ना. इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट आहे म्हणून, आणि त्या टर्मचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं आहे सेकंड ऑर्डरमध्ये. तर बघा, y = x² × e^x या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे आणि या एक्झाम्पलचं फंक्शनचं आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं आहे. आपल्याला माहीत आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, तर 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. सिंपल आहे, मग आपण आधी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजे फर्स्ट डिफरन्शिएशन घेऊया. म्हणजेच बघा, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे. म्हणजे इथं y = ही टर्म आहे, तर मग dy/dx = डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि ह्या टर्मचं x² × e^x या पद्धतीने, ठीक आहे ना. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथे बघा, x² × e^x आहे, म्हणजे ते प्रोडक्ट रूल आपल्याला यूज करावा लागणार आहे. डेरिव्हेटिव्हचा जो प्रोडक्ट रूल आहे तो आपण बघितलेला आहे आणि तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर बघा, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल काय सांगतो, जर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना जी फर्स्ट टर्म आहे ती कॉन्स्टंट घ्या आधी, त्यानंतर सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या, ठीक आहे. मध्ये प्लस साईन द्या, त्यानंतर जी कॉन्स्टंट टर्म जो डेरिव्हेटिव्ह घेतला ती नंतर कॉन्स्टंट ठेवा, म्हणजे सेकंड टर्म कॉन्स्टंट ठेवा आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह घ्या. सिमिलर तीच मेथड इथे अप्लाय करायची आहे. बघा, इथे x² ही फर्स्ट टर्म आहे आणि इथे e^x ही सेकंड टर्म आहे आणि या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट आहे. तर मी हा जो x² आहे ही फर्स्ट टर्म आहे ती आधी कॉन्स्टंट ठेवणार आहे, त्यानंतर e^x जो टर्म आहे त्या टर्मचं मी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे या पद्धतीने, x² × dy/e^x या पद्धतीने. त्यानंतर इथे प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून इथे प्लस साईन येणार आहे. सपोज इथे जर जर इथे कोशंट असते, म्हणजे या दोन टर्मचं जर डिव्हिजन असते, तर इथे कोणतं साईन आलं असतं, मायनस साईन आलं असतं, ठीक आहे ना. हे आपल्याला माहीत आहे. तर बघा, आता ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला त्यानंतर इथे तीच टर्म इथे कॉन्स्टंट असणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे प्लस नंतर ज्या टर्मचा इथे डेरिव्हेटिव्ह घेतला आहे आधी, तो इथे कॉन्स्टंट टर्म म्हणून येणार आहे. तर म्हणजे इथे e^x ही सेकंड टर्म आहे, ती कॉन्स्टंट येणार आहे आणि त्यानंतर फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे x² डेरिव्हेटिव्ह येणार आहे, ठीक आहे. तर मग आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार आहे सोल्युशनमध्ये बघा, x² हा कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज येणार आहे, इंटू त्याला मल्टिप्लाय e^x आहे, म्हणजे e^2 जर एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह e^xच असतो, हे आपल्याला माहीत आहे. सगळे फॉर्म्युले आपले फर्स्ट लेक्चरमध्ये झालेले आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस आला. त्यानंतर आता इथे बघा, इथे e^x ही टर्म कॉन्स्टंट आहे, ती इथे या पद्धतीने लिहिलेली आहे, ठीक आहे ना. इथे त्यानंतर इथे x² आहे, x² डेरिव्हेटिव्ह ने या e^xला मल्टिप्लाय आहे, मग x² डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, तर 2x येणार आहे, ठीक आहे ना. तर तो इथे लिहिला 2x या इथे, म्हणजेच सोल्युशन कसं भेटलेलं आहे, 2x × e^x या पद्धतीने भेटलेलं आहे. म्हणजेच बघा, आता इथे ही टर्म कशी आली, तर इथे e^x आहे, इथे पण e^x आहे, म्हणजेच इथे मी काय केलं, e^x कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक असणार आहे, तर x² + 2x या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजेच आपला हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy/dx या पद्धतीने, ठीक आहे. हा झाला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह.
आता या ही जी जी काही टर्म आलेली आहे, जो काही डेरिवेटिव आलेला आहे, त्याचा पुन्हा डेरिवेटिव घ्यायचा आहे, ठीक आहे ना? कारण आपल्याला एक्झाम्पल किंवा क्वेश्चन काय आहे, तर जे फंक्शन आहे एक्झाम्पल आहे त्याचा आपल्याला, या फंक्शन जे आहे एक्झाम्पल आहे याचा आपल्याला सेकंड डेरिवेटिव फाइंड करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल पूर्ण सॉल्व करायचं होतं, ठीक आहे ना? आपल्याला सेकंड डेरिवेटिव फाइंड करायचं आहे। तर बघा, आता हे थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल होतं, आता आणखीन एक वेगळ्या टाईपचे, म्हणजे आपल्या या लेक्चरमध्ये आपल्याला सगळं संपूर्ण टाईपचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत, ठीक आहे? तर बघूया आता नेक्स्ट टाईपचे एक्झाम्पल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं हे नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल आहे, म्हणजेच इथे बघा, एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा आणि इथे वाय इज इक्वल टू बी साईन क्यूब थिटा आहे, ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय फोर। आता विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे मागील लेक्चरमध्ये, म्हणजे हे एक्झाम्पल कोणत्या टाईपचं आहे, तर पॅरामेट्रिक फंक्शनचं जे एक्झाम्पल आहे त्या टाईपचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे ना? तुम्ही म्हणाल, मग आता हे एक्झाम्पल पुन्हा का घेऊन राहिलेलं आहे? तर बघा, हे एक्झाम्पल पुन्हा यासाठी घेत आहोत, त्याचं कारण की याचं आपल्याला सेकंड डेरिवेटिव फाइंड करायचं आहे, ठीक आहे ना? म्हणजे मागील लेक्चरमध्ये आपण फक्त फर्स्ट डेरिवेटिव फाइंड केलेलं आहे, या लेक्चरमध्ये आपण या फंक्शनचा आपण सेकंड डेरिवेटिव फाइंड करणार आहोत, ठीक आहे ना? तर बघूया, मागील लेक्चरमध्ये आपण फर्स्ट डेरिवेटिव फाइंड केलेलं आहे, त्यामुळे आपण आता ही टर्म थोडीशी फास्टली बघून घेऊया। तर बघा, येथे एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा आहे आणि वाय इज इक्वल टू बी साईन क्यूब थीटा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता ही कन्सेप्ट समजण्यापूर्वी जर आपण मागील लेक्चरमधली जर व्हिडिओ बघितली नसेल, म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल्स जे बघितले आपण, ते जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल, ती आधी समजून घ्या, बघून घ्या, ठीक आहे ना? कारण त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण इन डिटेलमध्ये एक्झाम्पल सगळे घेतलेले आहेत आणि कसे सॉल्व करायचे आहेत त्याची ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्टली ते एक्झाम्पल सॉल्व करूया। तर बघा, इथे गिवन दोन टर्म्स आहेत, एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा आहे आणि इथे सेकंड टर्म आहे वाय इज इक्वल टू बी साईन क्यूब थीटा। म्हणजे हा एक्स हा थीटावरती डिपेंड आहे, वाय हा पण थीटावरती डिपेंड आहे, म्हणजे थीटा इथे पॅरामीटर होणार आहे, ठीक आहे ना? म्हणजेच हे पॅरामेट्रिकचं एक्झाम्पल आहे। तर बघा, इथे फर्स्ट टर्म घेऊया आणि या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, ठीक आहे ना? तर एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा आहे, मग आता एक्स हा थीटावरती डिपेंड आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करूया, कारण एक्स हा थीटावरती डिपेंड आहे, ए तर हा कॉन्स्टंट आहे। तर बघा, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, म्हणजेच डी एक्स अपॉन डी थीटा असं आपण लिहू शकतो, कारण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह थीटा आहे आणि थीटा का घेत आहोत, तर एक्स हा थीटावरती डिपेंड आहे म्हणून। म्हणजे इथे डी एक्स अपॉन डी थीटा इज इक्वल टू, आता बघा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या पद्धतीने लिहिता येईल, डी अपॉन डी थीटा आणि ते एक्सच्या ऐवजी आपण ही एक्स ए इंटू कॉस क्यूब थीटा ही टर्म लिहू शकतो, ठीक आहे ना? म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे, आता बघा, तर इथे ए इंटू कॉस क्यूब थीटा आहे, एक कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर निघेल, या पद्धतीने तो बाहेर निघाला, ठीक आहे ना? नेक्स्ट टर्म कोणती शेष, तर कॉस क्यूब थीटा आहे, ठीक आहे ना? कॉस क्यूब थीटाचा डेरिव्हेटिव्ह असं घेणार आहोत, तर आधी एक्स क्यूब थीटाचा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो थ्री एक्स स्क्वेअर, इथे तर कॉस क्यूब थीटा आहे म्हणून कॉस क्यूब थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, तर थ्री इंटू कॉस स्क्वेअर थीटा, राईट? जसा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत तसाच त्याच पद्धतीने कॉस क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। तर या पद्धतीने थ्री इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू, आता इथे शेष नंतर कोणती टर्म आहे, तर थीटा आहे, ठीक आहे ना? थीटा म्हणजे इथे पूर्ण टर्म कॉसची टर्म शिल्लक असणार आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत चेन रूलनुसार। तर मग इथे कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तर म्हणजेच ती आपण अशी लिहूया, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा या पद्धतीने, आणि ती टर्म आपण नेक्स्टमध्ये सॉल्व करूया, ठीक आहे? म्हणजेच इथे फायनली कशी भेटणार आहे, तर बघा, डी एक्स अपॉन डी थीटा इज इक्वल टू मायनस थ्री, आता इथे मायनस का आला, तर बघा व्यवस्थित समजून घ्या, आधी मायनस थ्री इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू साईन थीटा या पद्धतीने ही टर्म आली। आता ही टर्म कशी आली, तर इथे हा थ्री आणि ए, दॅट मीन्स थ्री ए, राईट? नंतर ही कॉस स्क्वेअर थीटा, थ्री ए म्हणजे ही थ्री एची टर्म, राईट? हा कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज, इथे कॉस स्क्वेअर थीटा आणि इथे साईन थीटा आणि हा मायनस साईन, ही टर्म कुठून आली, तर ही टर्म म्हणजे ह्या कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे। कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन थीटा, म्हणून हा मायनस साईन पुढं घेतला आणि इथे साईन थीटा लिहिलेला आहे,
ठीक है ना। म्हणजे अशा पद्धतीने ही पूर्ण डेरिवेटिवची टर्म भेटलेली आहे आणि ही टर्म म्हणजेच आपलं ही फर्स्ट टर्मचा डेरिवेटिव डी एक्स अपॉन डी थीटा। ठीक आहे, आता नेक्स्ट काय करणार आहोत, तर वाय हा थीटावरती डिपेंड आहे म्हणून या वायचा विथ रिस्पेक्ट टू थीटा मी डेरिवेटिव घेणार आहोत, जसं या पद्धतीने आपण इथे सॉल्व केलेलं आहे त्याच पद्धतीने हे वायच्या टर्मसाठी सॉल्व करणार आहोत। ठीक आहे ना, आणि नंतर हे जे फर्स्ट इक्वेशन आणि याचं जे सेकंड इक्वेशन भेटणार आहे त्याचं मी दोघांचं डिव्हिजन करणार आहोत। ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला डी वाय अपॉन डी एक्सची टर्म भेटणार आहे। तर बघूया आता या वाय टर्मचा डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने घ्यायचा। ठीक आहे, तर बघा इथे वाय इज इक्वल टू बी साईन क्यूब थीटा आहे। ठीक आहे ना, ही आपली सेकंड टर्म आहे। आता हिला वाय हा थीटावरती डिपेंड आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा घेणार आहोत, राईट। म्हणजेच डी वाय अपॉन डी थीटा इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी साईन क्यूब थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा या पद्धतीने। म्हणजेच इज इक्वल टू, जसं मगाशी ए कॉन्स्टंट होता तसा इथे बी कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट तो बाहेर निघेल साईन क्यूब थीटामध्ये, साईन क्यूब थीटाचा डेरिव्हेटिव्ह तर 3 × sin² थीटा येणार आहे, राईट। जर मगाशीच बघितलं आपण कॉस क्यूब थीटाचं, त्याच पद्धतीने इथे साईन क्यूब थीटाचं येणार आहे। त्यानंतर साईन थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत म्हणजेच इथे मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन थीटा या पद्धतीने। आणि फायनली आता इथे बघा साईन थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, तर कॉस थीटा, म्हणून इथे कॉस थीटा आला। साईन स्क्वेअर थीटा ही टर्म ॲज इट इज इथे साईन स्क्वेअर थीटा, आणि इथे बी 3 म्हणजेच इथे टर्म फक्त 3 पुढे लिहिला 3b या पद्धतीने। म्हणजे फायनली आपल्याला हा डेरिव्हेटिव्हची टर्म भेटलेली आहे डी वाय अपॉन डी थीटा या पद्धतीने। ठीक आहे ना, आणि हे आपलं आहे सेकंड इक्वेशन या पद्धतीने, मागील फर्स्ट आणि हे सेकंड इक्वेशनचे आता आपण डिव्हिजन करूया। ठीक आहे, तर बघा आता इथे नेक्स्ट वी नो दॅट, आता आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्हची टर्मचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स ही टर्म इज इक्वल टू डी वाय अपॉन डी थीटा डिवाइड डी एक्स अपॉन डी थीटा। ठीक आहे ना, आधी वायची टर्म आणि त्यानंतर एक्सची टर्म। आता डी वाय अपॉन डी थीटाच्या टर्मचा डेरिव्हेटिव्हची टर्म आली होती 3b साईन स्क्वेअर थीटा कॉस थीटा। ठीक आहे ना, आणि डी एक्स अपॉन डी थीटा म्हणजेच इथे डिवाइड -3 कॉस स्क्वेअर थीटा इंटू साईन थीटा या पद्धतीने आली होती। आता इथे काय काय कॅन्सल होत आहे ती कॅन्सल करूया। इथे 3 गेट कॅन्सल होणार आहे, त्यानंतर कॉस थीटा आणि याच्यामध्ये एक कॉस थीटा कॅन्सल होणार आहे, इथला एक साईन, इथला साईन थीटा आणि यामधील एक साईन थीटा कॅन्सल होणार आहे। ठीक आहे ना, म्हणजे बघा इथे साईन थीटा आणि इथे एक कॉस थीटा शिल्लक असणार आहे, मग साईन थीटा आपण कॉस थीटा दॅट मीन्स टॅन थीटा। ठीक आहे ना, म्हणून इथे लिहिलं आपण डायरेक्टली टॅन थीटा, आणि इथे 3 गेट कॅन्सल होऊन इथे बी शिल्लक असणार आहे आणि इथे ए शिल्लक असणार आहे, आणि एला एक मायनस साईन शिल्लक असणार आहे। म्हणजे इथे मायनस साईन शिल्लक असलेलं ते लिहिलं, नंतर इथे बी आणि इथे ए या पद्धतीने। म्हणजे फायनली आपली डी वाय अपॉन डी एक्सची टर्म या पद्धतीने भेटलेली आहे -b अपॉन ए इंटू टॅन थीटा या पद्धतीने। हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झालेला आहे। ठीक आहे ना, आपल्याला काय फाईंड करायचं आहे, तर सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं आहे ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 या पद्धतीने। तर बघा आता या टर्मचा मी पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे या टर्मचा, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन याला डिफरन्शिएट करणार आहोत। आता डिफरन्शिएट करताना ही टर्म पूर्ण कॉन्स्टंट आहे, मायनस आणि बी आपण ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणून ती पूर्ण टर्म कॉन्स्टंट बाहेर निघाली। ठीक आहे ना, मग आपण शिल्लक डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आहोत, फक्त टॅन थीटाचा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स आहे। लक्षात घ्या, टॅन थीटाचा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। ठीक आहे ना, तर बघा इथे टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर। ठीक आहे ना, याचा मिनिंग आणि याचा मिनिंग सेम आहे, मी मागील लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा -b अपॉन ही टर्म कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थीटा, तर आधी टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, त्यानंतर थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, राईट। तर बघा सिंपल आहे, -b अपॉन ही टर्म कॉन्स्टंट आहे ती ॲज इट इज घेतली, नंतर ह्या टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, तर टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे 6² थीटा, राईट। आता नेक्स्ट टर्म या थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, ही टर्म आपल्याला समजलेलीच असेल। बघा मी पुन्हा एकदा सांगतो, ही टर्म कॉन्स्टंट होती, राईट। इथे बघा या पद्धतीने ही टर्म पूर्ण कॉन्स्टंट होती, ती ॲज इट इज इथे येणार आहे। ठीक आहे ना, आधी आपल्याला ह्या टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि त्यानंतर ह्या थीटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल। ठीक आहे ना, म्हणून मी इथे टॅन थीटाचा आधी डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आणि त्याला मल्टिप्लाय या थीटाचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे। ठीक आहे ना, या पद्धतीने। आणि मग इथे बघा,
इथे मायनस बी अपन एक कॉन्स्टंट टेन थीटाचा डेरिवेटिव सिक्स स्क्वेअर थीटा आणि या थीटाचा डेरिवेटिव म्हणजे डी थीटा अपॉन डी एक्स. आता इथे डी थीटा अपॉन डी एक्सची टर्म मी या पद्धतीने लिहितो म्हणजे वन अपॉन डी एक्स अपॉन डी थीटा या पद्धतीने, ठीक आहे ना. याचा आणि या टर्मचं मिनिंग सेम होणार आहे. इथे डी थीटा अपॉन डी एक्स आहे, मी हा डी एक्स वरती आणण्यासाठी वन अपॉन डी एक्स अपॉन डी थीटा या पद्धतीने लिहिलं. असं का लिहिलं, तर मला डी एक्स अपॉन डी थीटा माहीत आहे, ठीक आहे ना, पण डी थीटा अपॉन डी एक्स माहीत नाही, ठीक आहे ना, डायरेक्टली. म्हणून मी या पद्धतीने ही टर्म लिहिलेली आहे. म्हणजेच मला कशा पद्धतीने लिहिता येईल बघा, तर ही टर्म ॲज इट इज इथे मी लिहिणार आहे. आणि इथे डी एक्स अपॉन डी थीटाच्या ऐवजी मी काय लिहिणार आहे, तर मायनस थ्री कॉस स्क्वेअर थीटा इंटू साईन थीटा, कारण ही टर्म पण फाईंड केलेली आहे म्हणून ती मी या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे, ठीक आहे ना. म्हणजेच फायनली सोल्यूशन इथे बघा, सेकंड डेरिवेटिव डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बी अपॉन थ्री ए स्क्वेअर, ठीक आहे ना. आता थ्री ए स्क्वेअर का, तर आधी ही टर्म समजून घ्या आणि त्यानंतर मल्टिप्लाय सेक स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इंटू साईन थीटा. आता ही टर्म कशी आली बघा, व्यवस्थित समजून घ्या. इथे बी अपॉन ए मायनस आहे त्याला बाहेर. आता हा मायनस आणि हा मायनस दोन्ही मायनस मिळून काय होणार आहे, प्लस होणार आहे, म्हणजे ही पूर्ण टर्म पॉझिटिव्ह येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर ही सेक स्क्वेअर थीटा ही टर्म इथे ॲज इट इज आली, ठीक आहे ना. डिवाइड इथे कॉस स्क्वेअर थीटा साईन थीटा ही ती टर्म इथे आलेली आहे. आणि हा थ्री ए आणि इथला ए, दॅट मीन्स इथे थ्री ए स्क्वेअर या पद्धतीने ही पूर्ण टर्म भेटलेली आहे, ठीक आहे ना. आणि जर ही टर्म एकत्र केली तर या पद्धतीने भेटणार आहे. आता इथे सिक्स टू दी पॉवर फोर थीटा आहे, सिक्स टू दी पॉवर फोर थीटा ही टर्म कशी सॉल्व केली विद्यार्थी मित्रांनो, ही सिक्स टू दी पॉवर फोर थीटा ही टर्म कशी आली ही व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे ना. इथे सिक्स स्क्वेअर थीटा ही टर्म आधीच होती, ठीक आहे ना. म्हणजे दोन अजून एक सिक्स स्क्वेअर थीटा इथे ची टर्म कशी ॲडजस्ट झाली, तर इथे हा कॉस स्क्वेअर थीटा जो आहे ना तो सिक्स स्क्वेअर थीटामध्ये कन्वर्ट केला आहे. कशा पद्धतीने, तर ह्या कॉस स्क्वेअर थीटाने इथे सिक्स स्क्वेअर थीटाला मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. तो जर मल्टिप्लायच्या फॉर्ममध्ये लिहिला तर त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, म्हणजे वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा लिहावा लागेल, ठीक आहे ना. आणि वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा दॅट मीन्स सिक्स स्क्वेअर थीटा, आणि मग हा एक्स ए स्क्वेअर थीटा आणि इथला एक्स ए स्क्वेअर थीटा दॅट मीन्स सिक्स टू दी पॉवर फोर थीटा या पद्धतीने येणार आहे, ठीक आहे ना. म्हणजेच इथे बी सिक्स टू दी पॉवर थीटा सिक्स टू दी पॉवर फोर थीटा अपॉन थ्री ए स्क्वेअर इंटू साईन थीटा या पद्धतीने आपल्याला ही टर्म भेटणार आहे, ठीक आहे ना. आता आपला हा सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड झालेला आहे, बट आपल्याला क्वेश्चनमध्ये होतं ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय फोर आहे, तर व्हॅल्यू किती भेटणार आहे, बरोबर ना. मग थीटाची किंमत पाय बाय फोर इथे पुट करूया सिम्पल. तर बघा, ज्यावेळेस थीटाची किंमत पाय बाय फोर मी इथे पुट करणार आहे, त्यावेळेस बी सिक्स टू दी पॉवर फोर पाय बाय फोर अपॉन थ्री ए स्क्वेअर साईन टू दी साईन पाय बाय फोर या पद्धतीने. म्हणजेच आता इथे बघा, बी सिक्स टू दी पॉवर फोर पाय बाय फोर, ठीक आहे ना. याची किंमत किती येणार आहे, तर बी आणि सेक पाय बाय फोरची किंमत असते रूट टू, ठीक आहे ना, रूट टू. आणि इथे फोर का, तर इथे सेकचा पॉवर किती आहे, फोर आहे, म्हणून इथे या पद्धतीने फोर आलेला आहे. डिवाइड थ्री ए स्क्वेअर, इथे थ्री ए स्क्वेअर साईन पाय बाय फोरची किंमत असते वन अपॉन रूट टू, ती इथे पुट केली. आता हे सॉल्व केलं आणि आपल्याला हे फायनल सोल्यूशन भेटणार आहे, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ॲट थेटा इज इक्वल टू पाय बाय फोर या पद्धतीने आपल्याला हे फायनल सोल्यूशन भेटणार आहे. म्हणजेच फोर इंटू रूट टू बी अपॉन थ्री ए स्क्वेअर ही टर्म सॉल्व केल्यानंतर, ठीक आहे. तर हे झालं आपलं फायनल सोल्यूशन या पॅरामेट्रिक फंक्शनचं सेकंड डेरिव्हेटिव्ह फाईंड केल्यानंतर, राईट. तर अशा पद्धतीने आपण थ्री टाईपचे एक्झाम्पल्स बघितले आहेत जे वेगवेगळ्या टाईपचे होते, ठीक आहे ना, सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये. आता लास्ट टाईपचं एक्झाम्पल बघूया आणि आपल्या लेक्चरचं एंड होणार आहे. आणि लेक्चरचा एंड होत असतानाच आपला पूर्ण चॅप्टर व्यवस्थितरित्या संपणार आहे, ठीक आहे ना. तर आता लास्ट एक्झाम्पल बघूया.